शाहू महाराजांनी प्रयत्न करून हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श रोवला. शिवराज्याभिषेक दिनादिवशी आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस लावल्याप्रकरणी कोल्हापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करावा लागला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही तरुणांनी लावलेल्या स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श घालून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातलं हे वातावरण अस्वस्थ करणार आहे. शाहू महाराजांनी केलेलं काम, त्यांनी केलेले प्रयत्न याविषयी आपण जाणून घेऊया. इतिहासकार डॉ जयशंकरराव पवार यांनी आपल्या राजर्षी शाहू छत्रपती या पुस्तकामध्ये या कामांचा उल्लेख केला आहे. त्या काळात मुस्लिम समाजातील अगदी बोटावर मोजणे इतपत मुलं शाळेला जायची. त्या मुलांची सोय शाहू महाराजांनी मराठा वसतीगृहात केली होती, पण त्यांना मुस्लिम समाजासाठीही स्वतंत्र असं वसतीगृह उभारायचं होतं. त्यांनी काही प्रतिष्ठित मुस्लिम नागरिकांची बैठक घेतली, त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली. मुस्लिम नागरिकांनी यासाठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा महाराजांनी त्यांना किमान 3000 रुपये जमा करण्यास सांगितलं. उरलेले पैसे स्वतःच्या दरबाराच्या वतीने देण्याची ग्वाही दिली. उपस्थितांनी 4000 रुपये जमा केले. शाहू महाराजांनी तेवढेच पैसे देण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीनंतर मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. शाहू महाराज या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष झाले. शाहू महाराजांचे गुरु सर फ्रेझर यांनी 1920 मध्ये कोल्हापूरला भेट दिली तेव्हा त्यांच्याच हस्ते मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. शाहू महाराजांनी 5500 रुपयांची रोख देणगी देत 25000 चौरस फूट मोकळी जागाही दिली. मुस्लिम समाजातील नागरिकांनी त्यांचा कुराण हा धर्मग्रंथ अरबीत असल्याने वाचता येत नसल्याचं बोलून दाखवलं. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतः 25000 रुपयांची देणगी दिली आणि कुराण ग्रंथ मराठीत देखील आणला. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.